आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नातून इचलकरंजी महापालिकेसाठी विशेष तरतूद योजना अंतर्गत 5,45,00,000 तर वडगाव आणि हुपरी नगर परिषदेसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत 4,55,00,000 रुपये असा 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्या संदर्भातील अध्यादेश गुरुवारी जारी करण्यात आला. इचलकरंजी महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी त्याचबरोबर इचलकरंजी लगत असलेल्या हुपरी आणि वडगाव नगर परिषदेतील विकास कामांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्यात यावा यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. राज्याच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनातही आमदार आवाडे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांच्या या पाठपुराव्यांना यश आले आहे. या सर्व कामांमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांनीही प्रयत्न केले. इचलकरंजी महापालिका आणि हुपरी व वडगाव नगर परिषद क्षेत्रातील विविध विकास कामांसाठी राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. इचलकरंजी महापालिका क्षेत्रातील विविध 60 विकास कामांसाठी विशेष तरतूद योजना अंतर्गत 5,45,00,000 रुपयांचा निधीला मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर हुपरी आणि वडगाव नगर परिषद क्षेत्रातील विविध विकास कामांसाठी सुद्धा निधी उपलब्ध व्हावा म्हणून आमदार आवाडे हे सातत्याने प्रयत्नशील होते. त्यालाही यश मिळून हुपरी नगर परिषदेच्या 19 कामांसाठी 3,73,00,000 आणि वडगाव नगर परिषदेच्या 3 कामांसाठी 82,00,000 असा 4,55,00,000 निधी वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत मंजूर झाला आहे. त्यामुळे प्रलंबित विकास कामांना गती मिळणार आहे. या कामी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मौलाचे सहकार्य लाभले.